चैत्य जाऊ जय शिवराय जय शंभूराज। आजचा ऐतिहासिक दिन विशेष, छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांचं स्वराज्याभिषेक करून घेतलं। स्वराज्याभिषेक झाल्यानंतर थोडे ते स्वस्थ होते, म्हणजे स्वराज्य स्थिरतावरता होते। त्यानंतर अण्णाजी दत्तो आणि त्यांच्याबरोबरचे मंडळी शिक्षा भोगून आले होते। त्याच समयी औरंगजेबाचा चौथा मुलगा सुलतान अकबर हा बापाविरुद्ध बंड करून मराठ्यांच्या आश्रयाला आला होता। हे अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या साथीदारांना समजलं होतं। त्यांनी परत संभाजी महाराजांविरुद्ध कट करायचा ठरवला आणि अकबराकडे एक प्रस्ताव ठेवला की राजाराम महाराजांना गादीवर बसवायचं आणि संभाजी महाराजांचा काटा करायचा, बराचसा भाग स्वराज्याचा त्याला देण्याचं त्यांनी ठरवलं होतं। ही बातमी अकबरांनी थेट संभाजी महाराजांना पत्राद्वारे कळवली आणि ती संभाजी महाराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कुठली शिक्षा भोगण्यासाठी न देता त्यांना डायरेक्ट ठार मारण्याचाच निश्चय केला आणि त्यांना ठार मारलं, कारण त्यांचा पूर्ण काटा काढण्याचा प्रयत्न ह्यावेळी झाला होता। आणि अकबराबरोबर दुर्गादास राठोड हे होते, त्यामुळे अकबराला वेळीच त्यांनी सूचित केलं की तुम्ही संभाजी महाराजांकडे हे पत्र पाठवा, तेच योग्य राहील, कारण छत्रपती संभाजी महाराजांनी तुम्हाला इथे राहण्यास स्वराज्यात जागा दिलेली आहे, ते कधीच स्वराज्याशी दगाफटका करू शकत नाही। आजच्यासाठीच एवढंच, जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराज। जर माझं यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जय शिवराज।